अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मला असं वाटतं ते म्हणजे फोन टॅपिंग हे काही नवीन नाही, त्याच्यासाठी त्यांनी मला फोन सांगून काही हॅक करायची गरज नाही आहे, ते कदाचित करतही असतील, हो नोट, कारण का सॉफ्टवेअर इतका ॲडव्हान्स आहे, त्याच्यात एखादी सिस्टम कोलॅप्स होणं काही गरजेचं नाही। आणि फोन टॅपिंगची प्रकरणं हे सरकारमध्ये खूप आपण ऐकायला मिळालेली आहेत, बघितलेली आहेत, आणि म्हणजे काय बोलणार आपण, कारण ह्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आईस आहेत ना, नुसतं फोन टॅपिंगवर थोडी थांबतं हे सरकार। आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, नीडी त्यांचं फेवरेट आहेच। आणि एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते की हा योगायोग असेल, मी सदानंद सुळेंना डेटा काढायला सांगितला आहे, जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते, हे मी आधी प्रेसशी बोललेले, माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते, ह्या सेशन नंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेलीच आहे मला इन्कम टॅक्सची नोटीस। त्यामुळे मी तर सदानंदला म्हणले की आय नीड टू नो वेदर इज इट अ कोइन्सिडन्स की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये सरकारच्या विरोधात बोलते सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस येते, हा कोइन्सिडन्स आहे का काय आहे, कारण का उगाच कशाला आपण कुणावर आरोप करायचे, आणि त्याच केससाठी तीच इन्कम टॅक्सची नोटीस दरवेळेस येते आहे बघ, इन्कम टॅक्सची नोटीस आम्ही त्याला उत्तर देतो आणि मग त्याचा पुढे काही होत नाही। हो असं बऱ्याच वेळा झालंय, त्यामुळे आय डोंट, मला उगाच आरोप नाही करायचे, आय एम लुकिंग फॉर डेटा, तो डेटा हॅज टू कोरिलेट, मी त्यांच्यासारखे उगाच खोटे आरोप कोणावर करत, सेम केस मग ॲब्सोल्युटली सेम। हो आय डोंट रिप्लाय सदानंद सुळे रिप्लायज, सदानंद रिप्लाय करतात आणि पुढे काही होत नाही, मग परत नंतर काही महिन्यानंतर परत तीच नोटीस येते, फक्त तारीख बदलते। आता आली परवा, मी वक्फ बोर्ड आणि बजेटवर बोलले ना, आता फायनान्स बिलवर बोलले मी आणि बजेट